प्रोग्रेशन मधला लास्ट शेवटचा भाग जो आहे तो शेवटचा भाग म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ एपी मींस अंकगणितीय श्रेणीचं उपयोजन म्हणजे त्याचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता येऊ शकेल या संबंधी असणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण निवडलेले की तुमच्या पुस्तकामध्ये असणारा जो प्रॅक्टिस सेट 3.4 आहे त्या 3.4 मधला मी पहिला क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 1, जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जर बघितलं तर असे बरेचसे प्रसंग येतात. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर आता आपण जो एसएनचा फॉर्म्युला बघितला होता त्या एसएनच्या फॉर्म्युल्यामध्ये जॉन फेड्रिक कार्ल गॉस नावाचा जो जर्मन गणितज्ञ होता त्यानं काय केलं होतं तर त्यानं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज सांगितली होती. आम्ही ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्हाला सुद्धा वर्गात सांगायचे की एक विहीर आहे, विहिरीला 100 पायऱ्या आहेत, एका पायरीवर 1 रुपया ठेवला, दुसऱ्या पायरीवर 2 रुपये ठेवले, तिसऱ्या पायरीवर 3 रुपये ठेवले, चौथ्या पायरीवर 4 रुपये ठेवले. आम्हाला हा प्रश्न विचारला होता तर अशा 100 पायऱ्यावर जर रुपये ठेवत गेलं तर एकूण रुपये किती होतील असंही विचारलं जातं. किंवा जर समजा एखाद्या पिगी बँक तयार केलेली आहे आणि त्या पिगी बँक मध्ये तो काय करतोय, आजच्या एका दिवसासाठी तो 5 रुपये टाकतोय, दुसऱ्या दिवसा उद्या 10 रुपये टाकेल, परवा 15 रुपये टाकेल, असं जर त्यानं 45 दिवस जर ते बचत केंद्र करत गेला तर 45 दिवसाचं एकूण त्याचं बचत किती होईल असा एक प्रश्न. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न मग आपणाला हे अशा प्रकारचे प्रश्न जर सोडवायचे म्हटलं तर ते कसं सोडवता येतील. किंवा 3-3 किलोमीटर 3-3 मीटर अंतरावर काही खुणा केलेल्या आहेत आणि एक विद्यार्थी काय करतोय तर एक बकेट ठेवलेले त्या बकेट मध्ये पोटॅटो म्हणजे बटाटे बरोबर एक बटाटा घेतोय, पळत जातोय ते 3 मीटरवर त्या खुणेवर एक बटाटा ठेवतोय, परत येतोय, परत दुसरा बटाटा घेतोय, परत 6 मीटरच्या खुणेवर दुसरा बटाटा ठेवतोय, परत येतोय, तर असं त्यानं 12 मीटर अंतर म्हणजे त्या एकूण जर अंतर जे आहे ते एकूण अंतर जर 30 मीटर असेल, 30 मीटर जर असेल सॉरी असे जर त्याने 30 बटाटे ठेवले तर त्यानं एकूण किती प्रवास केला. अशाही प्रकारचे प्रश्न असतात बाळांनो, दैनंदिन उपयोजन आपणाला दैनंदिन जीवनामध्ये सोडवायचे. तसेच तुम्हाला तिथं काही दैनंदिन उपयोगाचे जे प्रश्न आहेत जे प्रश्न ते इथं विचारलेले आहेत बघा. आता पहिला प्रश्न जो आहे तो तसाच प्रकारचा आहे. ऑन 1 जानेवारी 2016 बघा, 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव ₹10 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ सी डिसाइड टू सेव लाइक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. 1 जानेवारी सानिकानं काय केलं तर 1 जानेवारी 2016 10 रुपये, 2 जानेवारी 2016 11 रुपये, अशा पद्धतीनं ती काय केली प्रत्येक दिवशी 3 जानेवारी 2016 12 रुपये अशा पद्धतीनं जर तिनं प्रत्येक दिवसाला सेविंग म्हणजे बचत करत गेली तर एकतीस जानेवारी 2016 पर्यंत तिचं एकूण किती बचत होईल बघा, तिची एकूण किती बचत होईल बघा. मग इथं आपण पहिलं म्हणूया सानिका सेविंग, तिथं सेविंग कसं आहे बघूया. सानिका सेविंग, सानिकाची बचत, सानिकाची बचत. आता ही बचत कशी बघा, पहिल्या दिवशी ती 10 रुपये ठेवते, दुसऱ्या दिवशी 11 रुपये ठेवते बरोबर, तिसऱ्या दिवशी 12 रुपये ठेवते, चौथ्या दिवशी 13 रुपये ठेवते आणि अशा पद्धतीनं ती बचत करत जाते बघा. मग आता ही दिस इज एन एपी, ही अंकगणितीय श्रेणी का, तर यामध्ये कॉमन डिफरन्स जो आहे तो 1-1 चालला आहे. प्रत्येक ठिकाणी 1-1 रुपयाचे वाढ म्हणजे आज 10 रुपये ठेवले उद्या 11 रुपये ठेवले म्हणजे
इथं 1 रुपयाचे प्रत्येक ठिकाणी वाढ झालेली आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ कॉमन डिफरन्स साधारण फरक तो 1 रुपयाचा आहे मग इथं आपण ही जर एपी असेल तर आपण याला t1 इक्वल टू a इक्वल टू 10 t2 इक्वल टू 12 t3 इक्वल टू 30 एंड सो ऑन म्हणजे अशा पद्धतीने तिने बचत केली आता इथं कॉमन डिफरन्स डी काढावाच लागेल माहित आहे तुम्हाला पण काढावा लागेल t2 minus t1 म्हणजे d बरोबर t2 किती आहे तर सॉरी 11 म्हणजे d बरोबर किती आला 1 आला कॉमन डिफरन्स 1 आला आता इथं काय विचारलेले तर एकूण बचत म्हणजे या सगळ्या बचतीची काय करायला लागणार आहे तुम्हाला ऍडिशन करायला लागेल म्हणजे इथं आपल्याला सूत्र tn चं न वापरता कशाचं वापरायला लागेल sn चं वापरावं लागेल बरोबर आहे सम ऑफ ऑल टर्म्स चं वापरावं लागेल सम ऑफ n टर्म्स म्हणजे जे आहे एकूण आता बघा तो एक गोष्ट आहे की आपल्याला 31 ऑगस्ट 31 जानेवारी 31 डिसेंबर 2016 पर्यंतची बचत करायची आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं असं नाही म्हटलेलं या उदाहरणामध्ये व्हॉट इज हर सेविंग फ्रॉम 1st जानेवारी टू 31st डिसेंबर यासोबत तुम्हाला इयर सुद्धा दिलेले कोणतं वर्ष दिलंय 2016 काय वैशिष्ट्य आहे बरोबर आहे Here 2016 is a leap year. एक कसलं वर्ष आहे लीप वर्ष कुणाला म्हटलं जातं लीप वर्ष किती वर्षाने इथं 4 वर्ष इथं 4 ने बाहेर जातो याला 2016 बरोबर आहे म्हणून हे लीप वर्ष म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे लीप वर्ष आहे म्हणून काय इथं म्हणता येईल बाळांनो म्हणून काय म्हणता येईल टोटल डेज एकूण दिवस किती असतात लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो बाळांनो एकूण दिवस किती असणार आहेत बरोबर आहे किती असणार 366 365 दिवस हे रेग्युलरच्या म्हणजे लीप वर्ष नसलेल्या वर्षामध्ये असतात सामान्य वर्षामध्ये बरोबर आहे ऑर्डिनरी इयर मध्ये किती असतात 365 लीप वर्षामध्ये एक दिवस जाणार म्हणून 366 म्हणजे इथं इयर वी हॅव टू फाइंड आउट यस 3366 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे टोटल सेविंग जे आहे टोटल सेविंग सो टोटल सेविंग म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे यस 366 म्हणजे एकूण बचत बरोबर काय यस 3366 काढायचे म्हणजे इथं हे एकूण बचत शोधायचे बाळा म्हणजे एन बरोबर किती आहे आपलं 366 त्या दृश्य रूपात दिलेले लक्षात आलं असेल पण एसएनचा फॉर्म्युला वापरूया एसएनचे दोन फॉर्म्युले आहेत एसएन इक्वल टू एन अपॉन टू इन रेक्टॅंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इन टू डी आता तुम्ही म्हणणार सर हा फॉर्म्युला का वापरलाय t1 प्लस tn चा का फॉर्म्युला वापरलाय तुमच्या लक्षात येईल t1 फर्स्ट टर्म माहित आहे परंतु याची लास्ट टर्म माहित नाही म्हणून t1 प्लस tn चा फॉर्म्युला वापरता येणार नाही आता पुढील व्हॅल्यूज येईल काय येणार मग यस 366 इक्वल टू 366 अपॉन 2 इन रेक्टॅंगल ब्रॅकेट 2 इन टू फर्स्ट टर्म इज अ 10 प्लस इन ब्रॅकेट 366 मायनस 1 इन ब्रॅकेट कंप्लीट इन टू डी इक्वल टू ऑल्सो 1 सो यस
12 वर्षे तर त्या 12 वर्षांमध्ये सचिनची एकूण गुंतवणूक
किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहिलं जसं सानिकाजी इन्व्हेस्टमेंट म्हटलं होतं तसं सचिन्स इन्व्हेस्टमेंट, सचिन्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे सचिनची गुंतवणूक, सचिनची गुंतवणूक कशी दिलेली सचिनची गुंतवणूक, तर पहिल्या वर्षी 5000 रुपये, पुढे 7000 रुपये, परत 9000 रुपये अँड सो ऑन आणि अशा तऱ्हेने ही इन्व्हेस्ट बघा याच्यावर आधारे ही एपी मध्येच आहे. तर 2000 आता फरक आलेला आहे म्हणजे मागासारखंच करूया. पूर्वी बरोबर ए बरोबर किती आहे 5000, टी टू बरोबर 7000 अँड सो ऑन या पद्धतीने. आता इथं कॉमन डिफरन्स काढूया, डी इक्वल टू टी टू मायनस टी वन म्हणजे डी इक्वल टू 7000 मायनस 5000 म्हणजेच किती आलं, डी इक्वल टू बरोबर 2000 हा कॉमन डिफरन्स आला. डी किती आला, कॉमन डिफरन्स 2000. ही इन्व्हेस्ट फॉर हाउ मेनी इयर्स, 12 इयर्स, तो 12 वर्ष, तो 12 वर्ष गुंतवणूक करतो. सो टोटल इन्व्हेस्टमेंट बरोबर. आता हा अंक आहे तो मी खाली लिहितो, तुम्ही आडवा वैयक्तिक लिहिला तरी चालेल,
किती रुपये रुपये 1,92,000 1,92,000 त्याची 12 वर्षात एकूण गुंतवणूक किती येणार आहे 1,92,000 लक्षात सर आता बघूया आपण तुम्ही म्हणणार आहे सर असं का तुम्ही घेताय आता क्वेश्चन नंबर 6 घेतोय मी बघा क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 घेतोय On the world, Environment Day, tree plantation program was arranged on a land which is in a triangular shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row three trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका त्रिकोणी आकाराच्या जागेमध्ये वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतलेला होता ती वृक्ष लागवड करत असताना पहिल्या रांगेमध्ये एक झाड लावलं दुसऱ्या रांगेमध्ये दोन झाड लावली म्हणजे ती कशी लावली बाळांनो लक्ष द्या इथं पहिल्या रांगेमध्ये एक दुसऱ्या रांगेमध्ये दोन तिसऱ्या रांगेमध्ये तीन झाड लावली चौथ्या रांगेमध्ये चार झाड लावली बरोबर आहे अशा पद्धतीने झाड लावली बरोबर आहे तर अशा 25 रांगा आहेत त्या 25 रांगेमध्ये एकूण किती झाड लावली गेली हे शोधायचं आहे आपल्याला बरोबर आहे म्हणून नंबर ऑफ ट्रीज किंवा ट्रीज प्लांटेड इन अ ईच रो पाहिजे सुद्धा पहिलं वाक्य एक नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन ईच रो प्रत्येक रांगेत लावलेल्या झाडांची संख्या कशी आहे तर पहिल्या रांगेत एक दुसऱ्या रांगेत दोन तिसऱ्या रांगेत तीन चौथ्या रांगेत चार या पद्धतीत दिस इज ऑल्सो एन एपी ही सुद्धा एक प्रकारची अंकगणिती श्रेणी बघा सो टी वन इक्वल टू ए इक्वल टू वन टी टू इक्वल टू टू टी थ्री इक्वल टू थ्री अँड सो ऑन सो डी इक्वल टू टी टू मायनस टी वन मीन्स डी इक्वल टू टी टू किती आहे टू मायनस वन म्हणजे डी इक्वल टू वन नंबर ऑफ द रोज इथं लिहितो नंबर ऑफ रोज एक मिनिट माझं काहीतरी चूक होते नंबर ऑफ रोज रांगांची संख्या
बरोबर इथे 25 आहे. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणून लावलेली एकूण झाडे म्हणजे काय बघा तर आपल्याला शोधायचे s 25 बरोबर किती म्हणजे इथे n बरोबर काय आहे 25 आता इथेही लास्ट टर्म माहित नाही म्हणून फॉर्म्युला तोच वापरायचा आहे s n इक्वल टू n अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रैकेट 2a प्लस इन ब्रैकेट n minus 1 bracket complete into d म्हणजे s 25 n 25 आहे ना s 25 बरोबर 25 छेद 2 चौकटी कंसात 2 गुणिले पहिल्या रांगेतले 1 झाले अधिक कंसात एकूण रांग आहे 25 वजा 1 गुणिले d किती आहे 1 बरोबर आहे. सो s 25 इक्वल टू 25 अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रैकेट बघा आता इथे किती आलं 2 अधिक 25 वजा 1 24 गुणिले 1 म्हणजे किती येणार आहे तर s 25 बरोबर 25 छेद 2 चौकटी कंसात 2 अधिक 24 म्हणजे s 25 बरोबर 25 छेद 2 गुणिले किती आलं 26 म्हणजे s 25 25 गुणिले किती येणार आहे 13 बरोबर आहे ना 26 चा भाग झाला आहे 2 2 2 2 2 7 आता 13 आणि 25 चा गुणाकार म्हणजे s 25 बरोबर 13 5 5 6 5 7 13 26 6 32 सो 325 ट्रीज are planted in a triangular field. Triangular field. म्हणून त्रिकोणी शेतात तीनशे पंचवीस झाडे लावली असती किती पद अशी लावली असती 325 झाडे लावली. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करू शकता. आता याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण पाहणार आहोत. बघा काय सांगितलेले तर देयर इज एन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. एक सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये 27 खुर्च्यांच्या रांगा आहेत. किती खुर्च्यांच्या रांगा आहेत 27 खुर्च्यांच्या रांगा आहेत. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रांगेमध्ये 20 सीट आहेत. 22 सीट्स इन अ सेकंड रो अँड 24 सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन. म्हणजे पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24, अशा प्रकारे प्रत्येक रांगेमध्ये खुर्च्या आहेत. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर 15व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या काढा. 15वी रांग स्पेसिफिक एकच रांग आहे, त्या एका रांगेतली खुर्च्यांची संख्या काढायची आहे. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. आणि त्या सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्या असतील हे शोधायला सांगितले. आता बघा पहिलं वाक्य लिहूया नंबर ऑफ सीट्स इन रोज. रांगातील खुर्च्यांची
त्यांची संख्या. आता हे कसे आहे बघा, पहिल्या रांगेत मध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत मध्ये 22, तिसऱ्या रांगेत मध्ये 24 आणि सो ऑन. म्हणजे या पद्धतीने याचा अर्थ बघा, T1 बरोबर A बरोबर 20 आहे, T2 बरोबर 22 आहे आणि T3 बरोबर 24 आहे. या पद्धतीने खुर्च्या आहेत बरोबर. म्हणजे कॉमन डिफरन्स D बरोबर T2 मायनस T1, म्हणजे डी बरोबर T2 किती आहे तर 22 वजा 20, म्हणजे डी बरोबर किती आलं तर 2 आलं. नाउ नंबर ऑफ 6 इन 15th रो. बघा स्पेसिफिक विचारले, 15 रांगेतील खुर्च्यांची संख्या नाही विचारले. 15th रो नाही, 15th म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या, 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या किंवा खुर्च्यांची संख्या काढायची. आणि खुर्च्यांची 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या म्हणजे शोधायचे आपल्याला टी पंधरा करायचं. म्हणजे एन बरोबर किती आहे तर एन बरोबर आहे 15. मग आता टी 15 म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढत असताना आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल, सूत्र वापरावं लागेल टीएन. मग सूत्र काय आहे, टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए कंस पूर्ण गुणिले टी. म्हणजेच टी 15 बरोबर ए किती आहे बघा, ए बरोबर 20 आहे, म्हणजे 20 अधिक कंसात 15 वजा ए, एन बरोबर 15 आहे ना, 15 वजा ए गुणिले 2 म्हणजे 20 अधिक 15 वजा ए म्हणजे आलं 14 आणि गुणिले 2 पुढे 20 अधिक 28 म्हणजे किती खुर्च्या असणार आहे 48. आता बघा टोटल नंबर ऑफ 6 इन ऑडिटोरियम. आता त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या किती आहे, एकूण रांगा किती आहे बरोबर 27 रांगा आहे, 27 म्हणजे एकूण खुर्च्या म्हणजे एस 27 काढायचं आपल्याला. म्हणजे एन बरोबर किती आहे तुमचं 27. मग फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणता येईल, एकूण खुर्च्या काढायचे म्हणजे एस एन बरोबर एन अपॉन 2 इन रेक्टॅंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी रेक्टॅंगल ब्रॅकेट कम्प्लीट बरोबर. पण बघा हे सूत्र काय वापरायचं याची थर्ड टर्म माहिती आहे, परंतु लास्ट टर्म आपल्याला माहित नाही म्हणून हे सूत्र वापरावं लागेल. मग एन किती आहे 27 अपॉन 2 इन रेक्टॅंगल आहे 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू 2 2 इंटू 20 म्हणजे आलं 40. इथं किती पाहिजे 27 पाहिजे, किती पाहिजे 27, 2 गुणिले 20 म्हणजे आलं 40, 27 वजा 1 म्हणजे किती आलं बरोबर आहे 26 आलं बरोबर आहे. मग आता बघा पुढे काय येईल बघा, 27 ला भाग जात नाही ते तसं द्यावं लागेल, म्हणजे एस 27 25 झालंय माझ्याबरोबर इथं एस 27 बरोबर आहे, एस 27 बरोबर 27 भागिले 2 आता 40 आधी 26 गुणे किती आलं 52, 26 गुणे आलं 52 बरोबर आहे. आता मला वाटतं इकडचा भाग पुसावा लागेल आपल्याला. आता काय होईल बघा, बरोबर 27 अपॉन 2 इंटू पुढे 40 आणि 52 म्हणजे किती आलं 92 म्हणजे एस 27 बरोबर 27 गुणिले 92 ला 2 ने भागलं म्हणजे 2 × 8 आणि 2 × 12. आता एस 27 बरोबर त्या दोघांचा गुणाकार म्हणजे 46 ला 27 म्हणून 7 × 42 2 × 4 7 × 28 32 एक गरज पुढे जाऊया 2 × 12 2 × 8 9 2 × 2 2 × 2 4 9 × 3 12 2
किती येणार आहे 1242 सो इथं आंसर दिले पाहिजे आता नंबर ऑफ सीट्स नंबर ऑफ सीट्स इन 15th रो बरोबर किती आले 15 ला घेतली पुढचा 48 आले बरोबर 15 व्या रांगेतील पुढचा 15 व्या रांगेतील खुर्च्या बरोबर किती आहे 48 आणि टोटल नंबर ऑफ सीट्स टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम सभागृहातील एकूण खुर्च्या सभागृहातील एकूण खुर्च्या बरोबर किती आहे किती 1242 1242 बघा अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता बघा याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर जो येतो क्वेश्चन नंबर 2 बघूया क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे तो बघूया काय आहे त्यामध्ये सांगितलंय अ मॅन बॉरोज रुपीज 8000 अँड अग्रीज टू रीपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1360 इन 12 मंथली इंस्टॉलमेंट्स एका माणसानं 8000 रुपये कर्जावर घेतलं आणि ते 8000 रुपये व त्यावरील 1360 रुपये व्याज हे 12 मासिक हप्त्यामध्ये परतफेड करावयाचं त्यानं ठरवलं ईच इंस्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रीसीडिंग वन बाय रुपीज 40 प्रत्येक हप्ता हा अगोदरच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कमी आहे किती रुपयानं कमी आहे 40 रुपयानं कमी आहे याचा अर्थ काय हो म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं त्या व्यक्तीनं पहिला हप्ता जर 500 रुपयाचा भरला असेल तर दुसरा हप्ता भरताना पहिल्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी द्यावे लागतात म्हणजे काय म्हणजे 500 वजा 40 म्हणजे 460 रुपये हा दुसरा हप्ता असणार आहे आता तिसरा हप्ता काय होईल परत 40 रुपयानं तिसऱ्या महिन्यामध्ये कमी म्हणजे प्रत्येक हप्ता हा अगोदरच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कमी म्हणजे 460 वजा 40 म्हणजे आलं 420 रुपये अशा पद्धतीनं तो हप्त्याची हप्ता प्रत्येक हप्ता भरतोय बरोबर आहे तर त्यांनी काय सांगितलंय तर फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इंस्टॉलमेंट तर त्याच्या पहिल्या हप्त्याची रक्कम आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम काढायला सांगितले पहिल्या हप्त्याची रक्कम आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम काढायला सांगितले बघा आता इथं पहिलं बघूया लेट आपण पहिल्या हप्त्याची रक्कम आता पहिल्या हप्त्याची रक्कम म्हणजे काय तर बघा प्रत्येक हप्ता हा अगोदरच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं जर कमी असेल तर याचा अर्थ क्रमवार दोन जी पद येतील दोन संख्या येतील त्यामध्ये फरक क्रमवार 40 याचा अर्थ तो हप्ता कशात भरतोय अंकगणिती श्रेणीमध्ये भरतोय इन एन ए टी इच इंस्टॉलमेंट ऑफ दॅट मॅन
अरे नाही एपी म्हणजे तो जो हप्ता भरतोय त्याचे जे हप्ते आहेत ते हप्ते हे एका अंकगणिती श्रेणीत आहेत. मग आता अंकगणिती श्रेणी जर असतील तर पहिला हप्ता म्हणजे त्या एपी ची फर्स्ट टर्म असणार, म्हणजे त्या एपी ची काय असणार आहे, फर्स्ट टर्म असणार. म्हणून मी इथं म्हणतोय नेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू रुपीज ए. समजा आता तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो ए का म्हणलं तर एपी ती पहिली टर्म आहे. समजा पहिला हप्ता बरोबर रुपये ए, पहिला हप्ता किती रुपयाचा ए रुपये. लास्ट इन्स्टॉलमेंट आता शेवटचा हप्ता म्हणजे किती असणार हो, किती हप्त्यात परतफेड करायचं ठरलेलं आहे, बरोबर आहे 12 हप्त्यामध्ये परतफेड, म्हणजे शेवटचा हप्ता म्हणजे टी 12 असणार आहे लास्ट इन्स्टॉलमेंट. बरोबर काय असणार आहे रुपये टी 12, म्हणजे त्याची 12वी टर्म जी असेल ती असणार बरोबर आहे शेवटचा हप्ता. बरोबर रुपये काय असणार आहे टी 12 असणार बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी शोधायच्या, काय शोधायचं ते आपलं ठरलं. दिलंय काय तर त्यानं कर्जावर किती रक्कम येते रुपये 800 आणि त्याच्यावरचं व्याज ते पण फेडलं पाहिजे, बिनव्याज घेतलेलं नाही, व्याज आणि कर्ज असं मिळून एकूण रक्कम परतफेड करायचे. सो टोटल अमाऊंट टू रिपे, टोटल अमाऊंट टू रिपे परतफेड करावयाची एकूण रक्कम, परतफेड करावयाची रक्कम एकूण म्हणूया, चला करावयाची एकूण रक्कम आता बघा ही काय असणार आहे तर तो 12 हप्त्यामध्ये परतफेड करतोय, म्हणजे 12 हप्त्यांची एकूण रक्कम असणार आहे, ती 12 हप्त्यामध्ये विभागली पाहिजे बरोबर आहे. म्हणजे 12 हप्त्यांची एकूण म्हणजे सगळ्या हप्त्यांची काय करायला लागेल बेरीज करायला, म्हणजे हे काय असणार आहे तर एस 12 बरोबर किती आहे तर रुपये एक मिनिट एकदमच मांडूया काय काय परतफेड करायचंय. हे आलं बॉरो केलेली रक्कम म्हणजे कर्जावर रक्कम आणि त्याच्यावरच इंटरेस्ट म्हणजे व्याज 1360 हे दोन्ही पण फेडायला पाहिजे, म्हणजे किती रुपये येणार आहे रुपये 9360 एवढे परतफेड करावायचे 9360. आता पुढे काय सांगते बघा, इच इन्स्टॉलमेंट, इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन कोणापेक्षा प्रिसिडिंग, प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट हे वाक्य मुद्दाम देतो, हे वाक्य लिहिलंच पाहिजे असं काही नाही. इन्स्टॉलमेंट बाय रुपीज 40 बघा प्रत्येक हप्ता, प्रत्येक हप्ता अगोदरच्या हप्त्यापेक्षा किती रुपयाने कमी रुपये 40 ने कमी, रुपये 40 ने कसा आहे कमी आहे बघा याचा अर्थ कळला पाहिजे.
म्हणजे पहिला हप्ता जर मी मला सांगितलं तसं 500 रुपये जर असेल तर दुसरा हप्ता याच्यापेक्षा 40 रुपयांनी कमी असणार दुसरा हप्ता याच्यापेक्षा 40 रुपयांनी कमी असणार म्हणजे 500 वजा 40 बरोबर किती येणार आहे बरोबर आहे दुसरा हप्ता 40 येणार तिसरा हप्ता ते म्हणजे तिसरा हप्ता हा दुसऱ्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी म्हणजे किती असणार आहे 400 जर तुम्ही बघितला इथं बघा हे आपण एक गृहित धरले गृहित धरलं असं एक 500 रुपये हा हप्ता आपला गृहित धरलेला आहे मग इथं हे T1 आहे T1 आहे हे काय आहे T2 आहे मग जर आपला कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल तर काय येणार आहे T2 - T1 T1 - T2 नाही T2 - T1 म्हणजे 406 - 500 म्हणजे किती येणार आहे वजा 40 येणार जर का 500 मोठे 500 तून 406 वजा केलं माहिती आहे आपल्याला 40 रुपये येणार आहे तो दिला परत 40 पण 500 मोठे 500 ला ऋण चिन्ह म्हणून उत्तराला ऋण चिन्ह आता हे ऋण चिन्ह का आलं तर याच्या पाठीमागचं कारण असेल की जर उदाहरणार्थ लेस दॅन असेल लेस दॅन प्रिसिडिंग हा शब्द जर आला लेस दॅन प्रिसिडिंग म्हणजे अगोदरच्या हप्त्यापेक्षा 40 ने कमी म्हटलं की कॉमन डिफरन्स जो आहे तो बी जो आहे तो काय येणार वजा 40 लेस दॅन असेल तर मोर दॅन असेल तर जास्त असं म्हणलं असेल तर प्रत्येक हप्ता अगोदरच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांना जास्त असं जर म्हणलं तर कॉमन डिफरन्स अधिक 40 येणार पण इथं जर काय म्हणलेलं आहे लेस दॅन म्हणजे कमी असणार म्हणजे 500 400 चा कमी होत जात आहे म्हणजे आता ही एपी जी आहे ती कशी आहे बरोबर आहे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे उतरत्या क्रमाने आहे 500 400 400 20 380 पुढे बरोबर आहे 340 300 अशा पद्धतीने म्हणजे उतरता कमी येतोय लेस दॅन म्हणजे म्हणून कॉमन डिफरन्स जो तो कसा येणार आहे -40 येणार लेस दॅन म्हणजे की -40 मोर दॅन म्हणलं म्हणजे हा जर 500 असेल मोर दॅन असेल तर 500 इथं काय येईल 540 येईल मग या दोन्हीचा फरक अधिक 40 येणार आहे म्हणजे मोर दॅन जर असेल तर +40 वापरायचं आणि लेस दॅन असेल तर -40 वापरायचं आणि लक्षात आलं म्हणजे डी कॉमन डिफरन्स काय आला -40 आता बघा यातला लास्ट पहिला हप्ता सुद्धा माहित नाही आपल्याला आणि लास्ट इन्स्टॉलमेंट पण माहित नाही आपल्याला म्हणजे पहिला हप्ता माहित नाही शेवटचा हप्ता माहित नाही बरोबर आहे तर दोन्ही गोष्टी आपल्याला माहित नाही म्हणजे याचा अर्थ फॉर्म्युला वापरताना आपल्याला एकूण हप्ते काय एकूण हप्ते किती हप्त्यात परतफेड करणार आहे 12 हप्त्यात म्हणजे टोटल इन्स्टॉलमेंट्स एकूण हप्ते म्हणजे एकूण त्या अंकगणिती श्रेणीतली काय झालं पदं झाली म्हणजे एन असणार आहे बघा हे काय असणार आहे तर एन बरोबर किती असणार 12 असणार बरोबर आहे मग आता इथं पहिला हप्ता सुद्धा माहित नाही शेवटचा हप्ता सुद्धा माहिती म्हणून फॉर्म्युला कुठला एसएनचाच वापरायचा आहे आपल्याला म्हणजे एसएन बरोबर एन अपॉन 2 पण पुढचा भाग काय लास्ट इन्स्टॉलमेंट माहित नाही बरोबर आहे म्हणून इथं दोन्ही इन्स्टॉलमेंट आपल्याला माहित नसून सूत्रामध्ये किमतीवरून गणित सोडवता येणार नाही म्हणून मी काय करतो इथं फॉर्म्युला घेतो 2a + (n-1)(d) हा फॉर्म्युला घेतो याच्या नंतरचा फॉर्म्युला काय T1 + T n चा तुम्हाला माहित आहे तो आता मग इथं काय आलं बघा एन बरोबर 12 आहे म्हणजे एस 12 बरोबर 12 / 2 चौकटी कंसात 2a अधिक कंसात 12 - 1 × d डी किती बघा -40 म्हणजे ते ब्रॅकेट मध्ये दिले पाहिजे ब्रॅकेट मध्ये -40 ब्रॅकेट कंप्लीट रेक्टॅंग्युलर ब्रॅकेट आता एस 12 माहित आहे तुम्हाला एकूण किती परतफेड करायचं एस 12 बरोबर 9307 बरोबर आहे म्हणून 9307 बरोबर 12 / 2 म्हणजे काय आलं 6 चौकटी कंसात 2a अधिक 12 - 1 म्हणजे 11 × (-40 बरोबर आहे म्हणून 9307 हे 6 गुणाकाराच्या स्वरूपात आहे आलं भागाकाराच्या स्वरूपात म्हणजे दोन्ही क्रिया करूया बरोबर 2a बरोबर आहे इथं अधिक वजाचं काय झालं बरोबर आहे वजा झालं आता 11 आणि 40 चा गुणाकार 440 आला 6 ने भाग करूया 6 × 1 = 6 बाकी 3 राहिला 6 × 5 = 30 बाकी 3 राहिला होतो म्हटले 6 × 6 = 36 आणि 6 × 0 = 0 म्हणजे याला भाग घालवला तर 1560 बघा इथे का 6 × 1 = 6 बाकी राहिले 3 उतरून घेतले 3 × 6 = 35
उत्तर बाकी राहिले ते उत्तर म्हणजे 6 6 6 36 आणि 6 0 0 बरोबर 2a वजा 440 आता हे वजा 440 आहे ते इकडे येईल म्हणजे काय आलं तर 1507 अधिक 440 बरोबर 2a आता या दोघांची बेरीज केली आता मला हे पुसाव लागेल बघा 1507 अधिक 440 बेरीज किती येते बघा इथं मला वाटतं दिसेल असं 0 0 0 म्हणजे 2000 येणार आहे बरोबर 2a 2000 बरोबर 2a आता इथं या 2000 ला भागावं लागेल बघा म्हणजे 2000 हे भागिले आलं 2 बरोबर 1 म्हणजे काय आलं तर 1000 बरोबर 1 म्हणजे पहिला हप्ता 1000 रुपयाचा असणार a म्हणजे पहिला हप्ता आहे ना लेट अस फाइंड लास्ट इंस्टॉलमेंट आता आपण शेवटचा हप्ता काढू शेवटचा हप्ता शोध शेवटचा हप्ता म्हणजे शेवटचा हप्ता म्हणजे काय हो टी 12 काढायचा आहे 12 वा हप्ता आहे ना तो काढायचा म्हणजे आता इथे फॉर्म्युला एसएल चा वापर त्याची गरज नाही आपल्याला काय वापरावं लागेल बरोबर आहे टीएन चा फॉर्म्युला म्हणजे टीएन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू टी म्हणजे टी 12 टी 12 बरोबर ए किती आहे ए आले आता तुमचं किती आले रे 1000 अधिक कंसात 12 वजा 1 गुणिले डी डी म्हणजे किती आहे तर वजा 40 आहे बरोबर आहे म्हणजे टी 12 12 बरोबर 1000 प्रोडक्ट आणि 12 वजा 1 म्हणजे किती आलं 11 गुणिले वजा 40 तर दोघांचाही गुणाकार केला तर काय आलं टी 12 बरोबर 1000 वजा 440 मागा गुणाकार केला होता म्हणजे टी 12 बरोबर किती येते मागास काढलं होतं किती 0 6 आणि 5 किती रुपये 560 रुपये मग आता खाली द्यावं लागेल सो अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट बरोबर ए बरोबर किती रुपये आली 1000 बरोबर पहिल्या हप्त्याची रक्कम पहिल्या हप्त्याची रक्कम पहिल्या हप्त्याची रक्कम बरोबर ए बरोबर किती आहे रुपये 1000 अमाउंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट अमाउंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट टी 12 किती रुपये आहे रुपये 560 शेवटच्या हप्त्याची रक्कम शेवटच्या हप्त्याची रक्कम बरोबर टी 12 बरोबर रुपये 560 रुपये 560 अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता
आता आपण त्या प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 14 आहे तो बघूया बघा प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 14 जरा तास मोठा होईल परंतु हे चॅप्टर पूर्ण संपवायचं आहे आपल्याला आता क्वेश्चन नंबर 14 बघा काय सांगितलं त्या 14व्या प्रश्नामध्ये काय म्हणजे रुपीज 1000 इज इन्व्हेस्टेड ऍट 10% सिंपल इंटरेस्ट सेट ऍट द एंड ऑफ द इयर इफ द टोटल इंटरेस्ट अमाउंट इज इन एपी इन दिस इज एन एपी देन फाइंड इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 इयर्स फॉर दिस कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी बघा एकानं काय केलं तर 1000 रुपये 10% व्याजानं 10% सरळ व्याजानं गुंतवणूक केली प्रत्येक वर्षाच्या बघा त्यांनी सांगितलं प्रत्येक वर्षाच्या वर्षाखेरीस त्या रकमेवर किती व्याज जमा होतंय ते तुम्ही काढा इफ दिस इज इन एन एपी म्हणजे ते जर एका अंकगणिती श्रेणीत जर असेल तर एकूण दे फाइंड इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 इयर्स म्हणजे 20 वर्षानंतर त्यात किती व्याज होईल किती एकूण व्याज होईल ते काढायला सांगितले फॉर दिस कंप्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी त्यासाठी खालील कृती पूर्ण करायला सांगितले आता सिंपल इंटरेस्ट बघा मी इथे लिहितो बघा सिंपल इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर काय सूत्र तर पी आर एन बघा पी आर एन पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 हे सूत्र दिले पी म्हणजे काय तर प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज एन म्हणजे काय तर कालावधी बरोबर आहे मग ह्या गोष्टी वरून सोडवायला सांगितलंय फॉर आफ्टर 1 इयर असं म्हणजे मी थोडक्यात लिहितो बाळा तुम्ही समजून घ्याल ते आफ्टर 1 इयर तुम्ही पुस्तकाचा वापर करा पुस्तकातलं लिहा मी थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतो आफ्टर 1 इयर 1 वर्षानंतर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर 1 वर्षानंतरचे सरळ व्याज बरोबर काय 1000 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100 बरोबर किती रुपये आहे बरोबर 54 सूत्र बरोबर रुपये किती येणार 0.10 किती येणार आहे रुपये 100 बरोबर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स म्हणजे 2 वर्षानंतरचे सरळ म्हणजेच काय तर 1000 हा प्रिन्सिपल तेच राहिलेला आहे गुणिले व्याजाचा दर तोच आहे फक्त इतर बदल येणार आहे तो दोन्ही भागिले 100 शून्य घालवा म्हणजे किती येणार आहे बरोबर रुपये 200 किती रुपये 200 रुपये सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स 3 वर्षानंतरचे थोडक्यात येतो सरळ व्याज बरोबर 1000 × 10 × 3 / 100 शून्य घालवा म्हणजे किती रुपये येणार आहे रुपये 300 किती रुपये आले
300 एवढं आहे बरोबर आहे आता पुढे म्हटलेले अकॉर्डिंग टू दिस सिंपल इंटरेस्ट 4 5 6 इयर्स विल बी बघा याच पद्धतीने जर आपण 4 5 व 6 वर्षाचं व्याज जर काढलं तर पहिल्या 4 वर्षानंतर 400 असेल परत ब्लॉक दिलेला आहे तुम्हाला त्या ब्लॉक मध्ये काय येणार 500 नंतर काय पुढचा ब्लॉक 700 या पद्धतीने असेल म्हणजे 20 वर्षापर्यंत जर गेलं तर असं येणार आहे यावरून त्यांनी सांगितलं डी बरोबर किती फ्रॉम दिस पुस्तकातली ऍक्टिव्हिटी आहे कशी द्यावी लागेल मी तर शॉर्टकट करतोय डी किती येईल बघा बघू प्रत्येक ठिकाणी कितीचा फरक आलेला आहे इथं 100 200 300 म्हणजे फरक किती आहे 100 चा येणार बरोबर आहे पुढे आता पुढे काय झालं आणि ए बरोबर किती ए ए म्हणजे पहिलं व्याज किती ए बरोबर पहिलं व्याज किती 100 रुपये किती रुपये 100 रुपये बरोबर आहे आता पुढे सांगितले अमाऊंट ऑफ अ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स 20 वर्षानंतरचं सरळ व्याज आपल्याला करायचं किती वर्षानंतरचं 20 वर्षांचं सरळ व्याज आपल्याला करायचं मग आता त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरावा लागेल बरोबर आहे टीएल बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले टी म्हणजेच टी 20 बरोबर आहे आता 20व्या वर्षीचं सरळ व्याज काढायचंय बरोबर आहे बरोबर ए ए किती आहे तुमचं ए 100 अधिक कंसात एन म्हणजे किती आहे एकूण 20 आहे 20 वजा ए गुणिले डी डी किती आहे तुमचा कॉमन डिफरन्स गुणिले 100 बरोबर म्हणून टी 20 बरोबर 100 आणि 20 वजा एक किती आलं हा सोडवूया 19 गुणिले हे 100 बरोबर आहे म्हणजे टी 20 बरोबर 100 अधिक बरोबर ह्या दोघांचा गुणाकार केला 1900 आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर टी 20 बरोबर किती येणार आहे बरोबर आहे 2000 आणि इथं तुम्हाला ब्लॉक दिलेला आहे ह्या म्हणजे दोन पायऱ्या मी वाढवलेले कारण गणिती क्रिया तुम्हाला समजण्यासाठी बरोबर मग काय म्हणता येईल खाली अमाऊंट ऑफ अ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स म्हणजे 20 वर्षानंतरच सरळ व्याजाची रक्कम किती रुपये येणार आहे रुपये 2000 अशा पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकता अजून आपल्या करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे एमसीक्यू आहे ते एमसीक्यू राहिलेले तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बाळांनो आजच्यासाठी आपण धन्यवाद मानूया बरोबर आहे हॅव अ गुड डे अभ्यास कराल पूर्ण सगळा अभ्यास कराल पुन्हा सांगतोय चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर ही लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करू शकता आजच्यासाठी धन्यवाद हॅव अ गुड डे